आपण एका नवीन पाठाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. पाठाचं नाव आहे गवताची पाते. या पाठाचे लेखक वी.स. खांडेकर. त्यांचा जन्म 1898 आणि मृत्यू 1976. त्यांनी आपल्या या हयाती जीवन कालावधीमध्ये विविध अशा प्रकारांच्या कादंबऱ्या, विविध अशा प्रकारांच्या कथा, विविध अशा प्रकारांचे लघुनिबंध, त्याचबरोबर पटकथा लेखक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्य लेखक वी.स. खांडेकरांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच 1974 मध्ये त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार देण्यात आला. विविध अशा प्रकारांची कार्य आहेत, त्यांच्या कथा ह्या रूपक अशा प्रकारांच्या आहेत आणि या त्यांच्या कथेला एक चांगल्या प्रकारची देणगी मिळालेली. आपलं जीवनावश्यक तत्वज्ञान जे आहे त्यामध्ये आदर्श मूल्य असतील हे त्या ठिकाणी आपल्या कथेच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि मग त्या ठिकाणी मानवांच्या भावभावनांचं दर्शन या अशा वेगवेगळ्या रूपकथेच्या माध्यमातून घडवण्याचं काम या लेखकाने केलेलं आहे. आणि हे सर्व करत असतानाच हा दुपाट या ठिकाणी घेतला गेला की जेणेकरून गवताची पाती, या गवताच्या पाती या पाठांमध्ये गवताच्या चिमुकल्या पत्त्याखालीच असणारी जी काही बाब आहे ही कथा थोडीशी छोटी आहे की जेणेकरून या माध्यमातून ही कथा हिवाळ्याच्या ऋतूमधील असणारी आहे. हिवाळ्याचे दिवस होते, गवताचे पाते या धरणी मातेच्या कुशीमध्ये एक प्रकारची निद्रा घेत होते आणि निद्रा घेत असताना गोडगोड अशा प्रकारचे स्वप्न, सुंदर अशा प्रकारांच्या लहरी, सुखद अशा प्रकारांच्या बाबी हे त्या ठिकाणी पाहत असत. पण एखाद्या झाडावर असणारी जी गवतांची पानं आहेत ही पानं पिवळी होऊन खाली पडल्याच्या नंतर त्या पानांचा येणारा जो आवाज आहे या आवाजामुळे हा पुन्हा समान व्यापून टाकत असेल आणि हा आवाज या गवताच्या पात्याच्या कानाला एक कर्ण कटू अशा प्रकारांचा आवाज त्या ठिकाणी त्याला वाटायचा. आणि या आवाजामुळे शांत प्रकारची लागलेली जी झोप आहे ही झोपूळ व्हायची आणि त्यांचं हे सुंदर अशा प्रकारांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न भंग व्हायचं आणि या सर्व स्वप्नांचा चुराडा घेत त्या ठिकाणी व्हायचा. अशी ही स्वप्न धुळीस मिळायची आणि त्यामुळे या गवतांच्या पात्यांचं जे स्वप्न होतं हे धुळीस मिळवल्याच्या नंतर त्यांना त्या गोष्टीचा थोडासा राग यायचा किंवा संताप व्हायचा आणि हा संताप या झाडावरून पिवळे पडलेली पानं खाली पडल्याच्या नंतर हे पात या पानांना बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सुनवाल्या म्हणजे बोलल्या जायची आणि ही गवताची त्या ठिकाणी झाडाची पानं जे पडतात ही कटकट करतायत आणि या कटकटीमुळे आपल्या मनात आपल्या स्वप्नामध्ये असणारा जो आनंद आहे हा आनंद त्या ठिकाणी नष्ट होतो आहे असा विचार त्या ठिकाणी या गवताच्या पात्याच्या मनामध्ये यायचा आणि त्यावर त्यामुळे गळणाऱ्या पाण्याने त्या पात्याला क्षुद्र ठरवले. जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद कधीच मिळत नाही. मग अशा पद्धतीने
गवताची पाते ही झाडाच्या पानांना त्या ठिकाणी त्यांच्यावर संतापू लागल्याच्यानंतर या गळणाऱ्या पानांनी त्या पात्याला क्षुद्र ठरवलं की आपण या ठिकाणी जमिनीच्या कृषीमध्ये जो आनंद घेत आहे तो एवढा चांगला नाही, जास्तीचा नाहीये, पण झाडावर राहून, उंच झाडावर राहून वेगवेगळ्या प्रकारांची हवा त्या ठिकाणच्या पानाला जी मिळते त्या हवेचा आनंद किंवा त्या उंच झाडावर मनसोक्त अशा प्रकारचा जो आनंद मिळतो आहे हा आनंद या ठिकाणी असणाऱ्या गवताच्या पात्याला मिळत नाही। अशा प्रकारची उलट अशी पद्धत, उलट अशी बाब त्या ठिकाणी असणाऱ्या गवताच्या पात आपल्या झाडाच्या पानाने गवताला सांगितले गेले आणि गळणाऱ्या पाण्यांचा दावा अशा प्रकारचा राहिला की पाते शुद्ध शुद्र अशा पातळीवरच जगत राहणार असाही भाग त्या ठिकाणी घेतला गेला। आणि हे चालत असताना पुढे गळणारी जी पानं आहेत हळूहळू त्या ठिकाणी या जमिनीच्या मातीमध्ये मिसळू लागले आणि त्यांच्या कणामधून एक एक बाग पुढे येऊ लागली आणि ही बाग पुढे चालून त्या ठिकाणी गवताच्या पात्यामधून ती जन्म घेऊ लागली। ही त्यांच्या उशिरा लक्षात आलं आणि मग या पानापासून जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर जी गवताची पाते येऊ लागली आणि हळूहळू त्या अंकुरातून पात्यांमध्ये रूपांतर झालं आणि या जमिनीवर हवेचा जो त्या ठिकाणी लहर यायचा आणि या हवेच्या लहरीमध्ये ते डोलायचे आणि डोलल्याचा आनंद त्या ठिकाणी त्या पात्यांना मिळू लागला। आणि मग कालांतरानं हिवाळा आला आणि त्या ठिकाणी असणारे नवीन जी थरब त्या ठिकाणी पानं आहेत या हिवाळ्याच्या थंडीमुळे ही पाते कडकडू लागले, त्यांना थंडी वाजू लागली आणि म्हणून त्यांना या वातावरणामुळे, थंडीच्या वातावरणामुळे आपल्याला याच्यातून थोडीशी ऊब मिळावी म्हणून धरणी मातेला त्यांनी हळूहळू धरणी मातेच्या कुशीमध्ये जाऊ लागले आणि त्यांचं स्वप्न जे आहे हे स्वप्न त्या ठिकाणी तरंगू लागलं, त्यांची ही सुख स्वप्ने हळूहळू भंग पाहू लागली। अशा पद्धतीने या गळणाऱ्या पानांना संतापाची दूषणे देऊ लागले। अशा प्रकारे गवताची पाती आणि झाडावरची असणारी पानं यांच्यामध्ये या भूमिका मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणारे लेखक वि से खांडेकरांनी मांडलेला आहे। राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहूया।